शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे। विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांची कोठडी वाढवली। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती। संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। शिवसेनेसाठी संजय राऊत दुहेरी लढाई लढत होते। सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत विरोधकांचा समाचार घेत होते, तसंच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राजकीय विरोध करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊत तिखट भाषेत हल्ला बोल करायचे। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली होती, नंतर तो पायंडाच पडला। मात्र आता संजय राऊत कोठडीत असल्यामुळे शिवसेनेची बाजू काही प्रमाणात लुळी पडली आहे। 31 जुलै रोजी संजय राऊतांना अटक झाली। संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली आहे। प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचं ईडीतल्या सूत्रांनी सांगितलं। प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र कुटुंबीय आणि त्यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केले। यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले। याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादर मध्ये फ्लॅट घेतला असा ईडीला संशय आहे। या प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती। यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते, परंतु त्यानंतर ईडीने पालघर मधील जमीन, दादर इथला फ्लॅट आणि किहिम मधल्या 8 भूखंडांवर टाच आणली आहे। भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची होती, तर दादरचा फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा होता। एकंदरीतच 22 ऑगस्टला संजय राऊतांची ईडीची तिसरी कोठडी संपली। याआधी 4 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला संजय राऊतांची कोठडी वाढवण्यात आली होती। परिणामी संजय राऊत बाहेर पडून कधी हल्लाबोल करणार याकडे शिवसेनेचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावरून विरोधकांनी आज शिंदे सरकारची चांगलीच कोंडी केली। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांचा हल्ला परतवून लावला। पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट। राज्य विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारची विरोधकांच्याकडून कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय नव्या सरकारनं घेतला। याच निर्णयावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले, त्यामुळे सत्ताधारी शिंदे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। मात्र चर्चेच्या दरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली। त्यांनी राज्यातल्या सत्तानाट्यावर जे मार्मिक भाष्य केलं त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला। काय काळजी करू नका, मी सक्षम आहे, बिलकुल देवेंद्रजी और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ। त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? कार्यक्रम झाला की नाही? हिंदुत्वासाठी शिवसेनेत बंड केल्याचं आजवर शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुया उंचावली आहेत। विधानसभेतल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला चिमटे काढले। कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी कोणी रिमोट चालवलं, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे। दादा आता बोलणार नाहीत, पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं। ते एकदा बोलले, मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं, मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता। प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा। 1.5 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं। शिंदे गटानं बंड करत महाविकास आघाडी सरकारला खालती खेचलं आणि राज्यात सत्ता काबीज केली। त्या बंडाविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचीही फिरकी घेतली। एकदा मला भुजबळ साहेब बोलले, अरे एकनाथ बाबा काय चाललंय, ठीक आहे ना, ठीक आहे ना, ओके आहे ना? बोलले एकदम ओके आहे, काय काळजी करू नका, सगळं ओके आहे। बोललो आपली चर्चा जी झाली ती, मी खोटं कधी बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही।
आणि दादांनाही मी सांगितलं, दादांनाही माहिती होत्या सगळ्या गोष्टी, बाबा काय चाललंय कसं चाललंय, बोले एकदम चांगलं आहे, एकदम ओके होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळा जो काही निर्णय झाला आहे तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांच्या थेट निवडीवरून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी भाजपचं ऐकून हा निर्णय घेतल्याची अप्रत्यक्ष टीका मुंडे यांनी केली. माननीय मुख्यमंत्री मोदयांचं नाव एकनाथ आहे, ते आता महाराष्ट्राचे नाथ आहेत. आणि अध्यक्ष महाराज ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर निर्णय काय घेतला. माजी माननीय मुख्यमंत्री मोदयांना अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातूनच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये. मुंडे यांच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोटीमुळे सभागृहात एकच खसखस पिकली. वाट ताटी काय ताट वाटी गुहाट चलो गुहाटी. धनंजय मुंडे पण तिकडे होते, सगळे एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम, म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या देठापासून ओढून. काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले, आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना, सगळा प्रवास माहित आहे. आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम दया करुणा दाखवली, त्यामुळे थोडा दाखवली ना, त्यामुळे तुम्ही त्यावेळे हे झालं कसं आहे बघा. पण परत परत दाखवता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतल्या आपल्या भाषणात कधी विरोधकांना चिमटे काढले तर कधी मिश्किल टिप्पणी केली आणि विरोधकांचा शाब्दिक हल्ला यशस्वीपणे परतावून लावला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई नवी मुंबई सिडकोचा आणखी एक गैरकारभार उघड झालाय. कोट्यवधी किमतीचे भूखंड हे काही अधिकारी भूमाफियांच्या घशात घालत असल्याचं वास्तव समोर आलंय. या सगळ्या गैरकारभाराकडे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतोय. सिडकोच्या गैरकारभारावर दृष्टिक्षेप टाकणारा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. सिडकोची 28 गुंठे जागा हडप, भूखंडाची किंमत तब्बल 30 कोटी, भूमाफियांच्याकडून 11 मजली इमले. त्या इमारतीत 250 घरं, भूमाफियांच्याकडून कोट्यावधीची उलाढाल. सिडकोच्या 12 भूखंडांवर टॉवर्स. मंडळी, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या बोलकोडे गावात अनधिकृत इमले उभारले जात असल्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केला होता. भूमाफियांच्या बिंधास्तपणामुळे सिडकोच्या भूखंडावर हे अनधिकृत इमले उभारले जात असल्यानं न्यूज 18 लोकमतनं ही बाब समोर आणली. तरी पण या बेकायदा इमल्यावर काहीच कारवाई केली गेली नाही. उलट कारवाई टाळण्यासाठी नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून जास्त पैशांची मागणी या भूमाफियांच्याकडे करण्यात आल्याचं कळतं. न्यूज 18 लोकमतने भूमाफियांची बातमी दाखवली आहे. यामुळे सध्या वातावरण गरम आहे. अनधिकृत इमारतींचं बांधकाम सध्या बंद करा, वातावरण थंड झालं की पुन्हा नव्याने काम सुरू करा, असा संदेश महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून भूमाफियांना देण्यात आले. यामुळे सर्व भूमाफिया सध्या भूमिगत झालेत. परंतु या संदेशामागून एक स्पष्ट होतंय की भूमाफियांच्या ताटाखालचं मांजर हे अधिकारी कसे बनलेत ते. भूमाफियांची दहशत कशी आहे ती पाहूयात. बोनकोडे गावात तब्बल 350 ते 400 अनधिकृत इमारती आहेत. 15 ते 20 इमारतींची कामं अजूनही सुरू आहेत. गावातील रस्त्यांवरती सुद्धा इमारती उभारल्या जात आहेत. सार्वजनिक सुविधांच्या भूखंडांवर अनधिकृत इमले बांधले जात आहेत. 90% भूमाफिया नवी मुंबईच्या बाहेरचे आहेत. महापालिकेला सार्वजनिक सुविधांसाठी भूखंड देण्याकरता सिडकोकडून हात आखडता घेतला जातो.
मात्र भूमाफियांच्या घशात करोडो रुपयांचं भूखंड रूपी श्रीखंड हे सिडकोचे अधिकारीच घालतायत असं दिसतं. मग सरकार कुणाचंही असो, सिडकोच्या गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी आतापर्यंत केव्हाच झालेली नाही हे देखील तेवढंच खरं. राज्य सरकारला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे सिडको, अशी नवी ओळख सिडकोची बनली आहे. मग या अशा सिडकोवरती कारवाई ती कशी होणार? भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सिडकोला अक्षरशः पोखरून काढलंय. CBI ED सारख्या संस्थांनी सिडकोची जर खऱ्या अर्थाने चौकशी केली तर सिडकोचे बडे अधिकारी तर गुंतीलच, पण राज्यातले बडे नेते देखील गोत्यात येतील. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिस बाबरसा, विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. गोत्यात येतील पण कधी हा सवाल आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातल्या रुग्णालय अखेरच्या घटका मोजत आहेत. परिणामी नाशिकमधील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. स्मार्ट सिटीतल्या रुग्णांकडे प्रशासनानं लक्ष देण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पालिकेच्या बिटको रुग्णालयाची ही अशी दुरावस्था झाली आहे. कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झालाय. रुग्णालयात OPD सुरू करण्यात आली आहे, मात्र OPD मध्ये ऍडमिट होण्यासाठी रुग्णांना जुन्याच बिटको मध्ये जावं लागतं. परिणामी रुग्णांची फरफट होते आहे. रुग्णालयात HRCT मशीन बसवण्यात आलेला आहे, मात्र टेक्निशियन उपलब्ध नसल्यानं कोट्यावधींचं मशीन धुळखात पडलंय. तर दुसरीकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी रुग्णालयाच्या बाहेर जावं लागतंय, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोय. मैं अपनी औरत को डिलीवरी के लिए यहाँ पे लाया तो सोनोग्राफी के लिए मुझे बाहर भेज रहे हैं. यहाँ पे सोनोग्राफी का मशीन होते हुए भी हमको बाहर भेजते हैं. हमारे पास पैसा नहीं है तो अभी बताओ हम कहाँ पे जाएं. वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी रुग्णांना वारंवार बाहेर जावं लागतंय. पालिकेने मोठा खर्च करून अद्ययावत रुग्णालय सुरू केलेला आहे. गरीब रुग्णांसाठी सरकार खर्च करतंय, मात्र प्रशासनाच्या कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पेट में बहुत ज्यादा दर्द दुख रहा है, ऐसा समझ में आ रहा है कि भाई अभी होने वाला है, लेकिन फिर भी अभी बोलते हैं ये टेस्ट करो वो टेस्ट करो और बाहर भेजते हैं. जब पैसा नहीं तो आपन किधर जाएं. रुग्णांचे हाल दूर करून कामात बेपरवाई करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. कठोर कारवाई झाली तरच इथला कारभार सुधारू शकणार आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर बातमी एका अजब कारभाराची. महावितरणच्या अजब कारभाराचा नमुना सध्या चर्चेचा विषय बनलाय. अपात्र ठरवलेल्यांना सबसिडी देण्याची माया दाखवण्यात आली आहे. ज्यांच्या काळात सबसिडी घोटाळा झाला त्याच अधिकाऱ्यांकडे घोटाळ्याची चौकशी सोपवण्याचा पराक्रम करण्यात आला. न्यूज 18 लोकमतनं स्टार्टअप कंपन्यांच्या सबसिडी लुटीचा पर्दाफाश केलाय. राज्यातल्या 3 कंपन्यांनी बोगस कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटण्याचं उघड झालंय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. सबसिडी घोटाळ्यातील अधिकारीच करणार चौकशी. अरविंद भादीकरांच्या हाती चौकशीची सूत्र. महावितरणचा उलटा कारभार. न्यूज 18 लोकमतनं स्टार्टअप कंपन्यांच्या सबसिडी लुटीचा पर्दाफाश केला. राज्यातल्या 3 कंपन्यांनी बोगस कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटल्याचं यात उघड झालं. पात्र नसताना फेब्रुवारी 2020 मध्ये पालघर मधील गार्डियन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेडला 4.23 कोटी रुपये, जयदीप मोटालिक प्रायव्हेट लिमिटेडला 2.77 कोटी रुपये आणि सूर्या फेरर अँड अलाय लिमिटेडला 2.78 कोटी सबसिडी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांच्या कार्यकाळात कंपन्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून कोट्यवधीची लूट केली आणि आता भादीकर हेच संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या महावितरणच्या शपथपत्रात ही बाब समोर येते. वास्तविक पाहता बोगस स्टार्टअप कंपन्यांवर कोट्यवधी रुपयांची सबसिडीची खैरात करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं होतं, पण जे संशयित आहेत त्यांच्याच हातात चौकशीची सूत्र कशी देण्यात आली असा सवाल केला जातोय. माझ्या माहितीप्रमाणे सदर घोटाळ्याच्या चौकशीसाठी या घोटाळ्यामध्ये जे व्यक्ती सामील आहेत त्यांच्याच मार्फत चौकशी करण्याचा मानस महावितरणच्या CMD आहे, आणि जर असं होणार असेल
तर त्या चौकशीतून काहीही अपेक्षित असं तथ्य बाहेर येणार नाही असं माझं ठाम मत आहे. महावितरणच्या या सबसिडी घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती आहे. आता संशयित अधिकारीच तपास करणार म्हटल्यावर चौकशीचा निकाल काय येणार हे वेगळं सांगायला नकोच. महावितरणच्या सबसिडी घोटाळ्याची व्याप्ती ही संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे. यामध्ये महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे. त्यामुळे शेत खाणारं कुंपणच जर का चौकशी करेल तर चौकशीचा उद्देश सफल होणार नाही. त्यामुळे महावितरणच्या बाहेरच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी आता पुढे येत आहे. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात संभ्रम निर्माण झालेला असताना सुप्रीम कोर्टानं जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश दिलेत. पुढील 5 आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी असे निर्देश दिले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार हे चित्र आता स्पष्ट दिसतंय. मागणी करता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय. ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिली तोपर्यंत या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. राज्य सरकारनं 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांसंदर्भात जारी केलेल्या निर्देशांना मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र परिस्थिती जैसे थे ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर ही सुनावणी होत होती. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ओबीसीचं हे प्रकरण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलं होतं. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे 26 तारखेला रिटायर होत आहेत. त्यामुळे ही सुनावणी त्यांच्यासाठी अपुरा वेळ आहे म्हणून त्यांनी नवीन विशेष बेंचची स्थापना केली किंवा खंडपीठाची स्थापना केली. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्रकरण 4 ते 5 आठवडे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि न्यायालयाचा त्यात आदेश असा आहे की ते त्यात कोणताही बदल किंवा स्टेटस को मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं ही ती स्थिती बदलणार नाही, जैसे ती स्थिती राहणार आहे. राज्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे सगळ्या राजकीय पक्षांचं नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. ओबीसी आरक्षणावरील सुनावणी आता 5 आठवड्यांनंतर होणार आहे. मात्र जैसे थे परिस्थिती राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे कोणताही बदल होणार नाही. परिणामी पुढील सुनावणी नंतरच सगळं राजकीय चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दहशतवादाशी दोन हात करणाऱ्या भारताला काळजी करायला लावणारी बातमी आहे. भाजपचे नेते सुसाईड बॉम्बरच्या निशाण्यावर असल्याचा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय. एका मानवी बॉम्बला रशियात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ही बाब समोर आली आहे. आयसिसच्या निशाण्यावर भाजप नेता सुसाईड बॉम्बरला रशियात अटक. आयसिसचं भारतात ऑपरेशन सुसाईड. इराक सिरियात दहशत माजवणाऱ्या आयसिसच्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आता भाजपचे नेते आलेत. भारतात आत्मघातकी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय. रशियन सुरक्षा यंत्रणांनी एका सुसाईड बॉम्बरला अटक केली आहे. हा आत्मघातकी दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होता. हा दहशतवादी मध्य आशियातल्या देशातला असल्याचं सांगितलं जात आहे. तो सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आला. तुर्कस्थानमध्ये त्यानं आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो रशियामार्गे दिल्लीत येण्याच्या प्रयत्नात होता. दिल्ली आणि नोएडात त्याला लपण्यासाठी जागा देण्यात आली. आयसिसच्या निशाण्यावरचा तो भाजप नेता कोण याचा आता सुरक्षा यंत्रणा तपास करतायत. हा दहशतवादी इस्लामिक स्टेटसाठी काम करत होता. यातनं स्थानिक पातळीवरच्या दहशतवादी संघटना हे कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडल्या गेलेल्या आहेत हे स्पष्ट होतं. आणि यांचा सामना करण्यासाठी भारत आणि रशिया दोघांना मिळून एकत्रितपणे याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी लागणार आहे. भारतात आतापर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवाया होत होत्या. आता आयसिसच्या निशाण्यावर भारतातले राजकीय नेते, त्यातही भाजपचे नेते आल्यानं सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं वाढली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. उद्याही ही सुनावणी होणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे या सगळ्या सुनावणीकडे लक्ष लावून बसलेल्या अनेकांची काहीशी निराशा झाली असं म्हणावं लागेल. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सध्या सुरू आहे राज्यातल्या या सत्ता संघर्षावरती. आणि त्यामुळेच आता नवी तारीख कधी हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.